कट्टर विरोधक समजले जाणारे जयंतराव पाटील आणि राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आलेले आहेत. जयंतराव पाटील यांच्याकडून एकत्र येण्याची हाक मारण्यात आलेली आहे, मात्र अजून हात धरला नसल्याचं राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही नीती नवी नाही आणि अशीच नीती सध्या सांगली जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांची जवळीक वाढलेली आहे आणि आज हे दोन्ही नेते मिरजेचे आदित्यराज इंडिया म्युच्युअल ग्रोथ निधी लिमिटेड या बँकिंग क्षेत्राशी निगडीत कंपनीच्या उद्घाटनानिमित्ताने एकत्र आले होते. इतकेच नव्हे तर या उद्घाटनादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. यानंतर आयोजित समारंभात दोन्ही नेत्यांनी व्यासपीठावर हजेरीही लावली, यामुळे एक अनेकांच्या भुवया उंचावल्या. या आयोजित कार्यक्रमामध्ये माजी मंत्री जयंतराव पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्या भाजपच्या एनडीएमधून बाहेर पडल्याबद्दल तोंड भरून कौतुक करत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी युपीएच्या माध्यमातून अप्रत्यक्ष राष्ट्रवादीबरोबर येण्याचं आमंत्रण दिलंय. प्रश्न याविषयी नेहमीच ते आग्रही राहिलेले आहेत आणि प्रसंगी त्यांच्या शेजारी बसलेल्यांच्या अडचणी झालेल्या आहेत. तरी देखील त्यांनी कायम स्वरूपाने या प्रश्नाचा पाठपुरावा केलेला आहे. अलीकडे दिवस बदललेले आहेत, देशभर त्यांच्या हातात आपण सत्ता दिली ते दिलेली आश्वासन पूर्ण करत नाहीत या देशातल्या जनतेचीच खात्री झाली नाही तर संसदेत बसणाऱ्या राजू शेट्टींचीही झालेली आहे. आणि त्यामुळे या देशातलं सरकार शेतकऱ्यांच्या उपयोगाचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं नाही आणि शेतकऱ्यांच्या पेक्षा या सरकारला जाहिरातबाजीवर आणि ऍडव्हर्टायझिंगवर जास्त मोठ्या प्रमाणात जोर देण्याची इच्छा आहे. असे सगळेच सरकारचे गुण बाहेर आल्यामुळं या देशातल्या ज्यांना एनडीएला पाठिंबा देण्याची इच्छा सुरुवातीला होती त्या सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी एनडीएचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. अजून त्यांनी आम्हाला काही पाठिंबा दिलेला नाही, म्हणजे युपीएला पाठिंबा दिलेला नाही पण एनडीएचा पाठिंबा काढून घेतलाय, याला मात्र आपल्या भाषणात खासदार राजू शेट्टी यांनी जयंतराव पाटील यांच्या निमंत्रणाचा धागा पकडत आपण भाजपच्या फसव्या नीतीमुळे भाजपचा नाद सोडलाय असं स्पष्ट करत मात्र अजून त्यांचा हात धरला नाही, त्यांचा विचार केला नाही, शेतकऱ्यांना विचारून यावर निर्णय घेईन असंही स्पष्ट केलंय. त्या चोरांच्या मायावी बोलण्याला फसलेलो होतो, त्यांना मत द्या म्हणून सांगितलेलं होतं. कदाचित त्यामुळे काय कोणामध्ये कशामुळे माहीत नाही, परंतु यांना महाराष्ट्रामध्ये विक्रमी बहुमत मिळालं. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय लाटा येऊन गेल्या, परंतु 48 पैकी 42 खासदार एकाच पार्टीचे कधीच निवडून आले नव्हते. मग व्हीपी सिंगांची लाट येऊन गेली, राजीव गांधींची लाट येऊन गेली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची लाट येऊन गेली, सत्ताधारी जनता लाट येऊन गेली. पण एवढं एकतर्फी निकाल महाराष्ट्राच्या जनतेला कधीच देणार नव्हता. एवढा एकतर्फी निकाल देऊन त्याचं जर चीज होत नसेल तर निश्चितच त्याचा राग येणं साहजिक आहे. त्या रागाच्या रागापोटी म्हटलं की चूक आपल्याकडून झालेली आहे, आम्ही यांच्यावर राहणं बरोबर नाही आणि हे करत असताना त्याची किंमत चुकती करायची तयारी ठेवून मी तो निर्णय घेतला. आधी असं नाही की दुसरीकडे पहिल्यांदा कुठेतरी द्रोण लावला आणि आधी यांच्यापासून सोडलं, त्यांचा पहिल्यांदा नाद सोडलेला आहे आणि यांचा अजून हात धरलेला नाही. अजून विचार केलेला नाही. बघू काय जे काय व्हायचं म्हणजे शेतकऱ्यांना जे पटेल त्यांना विचारून निर्णय घेणार आहे, परंतु यांना मात्र तोडणार नाही. कारण यांनी देशाची फसवणूक केली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. माझा पाठिंबा काढल्यामुळे त्यांना काही गोरखडा सुद्धा निघालेला नसेल, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो पाटील साहेब, पण हा तेवढा मोठा हत्ती असतो, त्या हत्तीच्या कानात जर का मुंगी शिरली तर त्या हत्तीला सुद्धा उद्ध्वस्त व्हावं लागतं. त्या मुंगीची भूमिका बजावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो मी, तच सांगतो.